गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विद द न्यू टॉपिक ऑफ अवर सिलेबस. इट इज क्लबिंग ऑफ इनकम. दिस इज ए थ्योरेटिकल टॉपिक एंड इन दिस पर्टिकुलर टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी व्हाट इज द मीनिंग ऑफ क्लबिंग ऑफ इनकम, व्हाट आर द डिफरेंट प्रोविजन्स फॉर क्लबिंग ऑफ इनकम अंडर इनकम टैक्स एक्ट, एंड एट द एंड ऑफ दिस पर्टिकुलर यूनिट वी आर गोइंग टू सी द प्रोविजन्स रिलेटिंग टू क्लबिंग ऑफ इनकम ऑफ अ माइनर चाइल्ड एंड स्पाउस. हा जो नवीन टॉपिक आहे, या नवीन टॉपिकचं नाव क्लबिंग ऑफ इनकम आहे. हा टॉपिक पूर्णपणे थेरॉटिकल टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण क्लबिंग ऑफ इनकम म्हणजे काय, इन्कमचं क्लबिंग करणे, एकत्र करणे म्हणजे काय, हे सुरुवातीला पाहणार आहोत. त्यानंतर क्लबिंग ऑफ इन्कमशी रिलेटेड इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत, कोणकोणत्या तरतुदी आहेत, हे आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. आणि सर्वात शेवटी एखादा मायनर चाइल्ड असेल, म्हणजे ज्या मुलाचं वय 18 कमी आहे अशा व्यक्तीला आपण मायनर चाइल्ड म्हणतो. त्याचबरोबर स्पाउस. स्पाउस म्हणजे काय, तर आपण जर सपोज एखाद्या व्यक्ती, एखाद्या मेल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करत असू, ओके, फॉर एक्झाम्पल मिस्टर अमित हा मॅरिड आहे, तर अमितसाठी त्याची स्पाउस कोण असते, तर त्याची वाईफ ही त्याची स्पाउस असते. ओके, स्पाउस म्हणजे काय, एखाद्या पुरुष व्यक्तीसाठी त्याची वाईफ ही स्पाउस असते. जर सपोज टेक अनदर एक्झाम्पल, इफ वी आर गिव्हन एक्झाम्पल ऑफ मिसेस अंजली. ओके, एक्झाम्पलमध्ये जर मिसेस अंजली नावाची व्यक्ती असेल, तर मिसेस अंजली यांच्यासाठी त्यांचा स्पाउस हा त्यांचे हजबंड असतात. ओके, त्यामुळे स्पाउस ही कन्सेप्ट फक्त मॅरिड लोकांसाठी आहे. जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी ही फक्त स्पाउस ही कन्सेप्ट आहे. आणि स्पाउस म्हणजे काय, तर एखाद्या मॅरिड जेंट्स व्यक्तीसाठी त्याची वाईफ ही स्पाउस असते. आणि त्याचबरोबर एखाद्या मॅरिड लेडीजसाठी हर हजबंड, ओके, जे हजबंड असतात तिचे, ते तिचे स्पाउस असतात. ओके, या टॉपिकमध्ये आपण इन्कम अर्न्ड बाय स्पाउस अँड इन्कम अर्न्ड बाय मायनर चाइल्ड ते कशा पद्धतीनं क्लब केले जातात, क्लबिंगच्या प्रोव्हिजन्स कोणकोणते आहेत, हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा टॉपिक पूर्णपणे थेरॉटिकल आहे. ओके, वी जस्ट हॅव टू नो द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू क्लबिंग ऑफ इन्कम ऑफ अ मायनर चाइल्ड अँड क्लबिंग ऑफ इन्कम ऑफ अ स्पाउस. सो फर्स्ट वी स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लबिंग ऑफ इन्कम. सुरुवातीला आपण क्लबिंग म्हणजे काय हे सुरुवातीला पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 एन इंडिव्हिज्युअल इज जनरली टॅक्स्ड इन रिस्पेक्ट ऑफ हिज ओन इन्कम. ओके, एखाद्या व्यक्तीला जे इन्कम मिळतं, इन्कम कॅन बी अर्न्ड फ्रॉम व्हेरियस वेज, देर आर व्हेरियस सोर्सेस फ्रॉम विच एन इंडिव्हिज्युअल कॅन अर्न एन इन्कम. फॉर एक्झाम्पल, एन इंडिव्हिज्युअल कॅन अर्न इन्कम बाय डुईंग एनी जॉब थ्रू सॅलरी. एखादा व्यक्ती जॉब करून इन्कम मिळवतो सॅलरीद्वारे. सो सॅलरी इज वन ऑफ द सोर्स ऑफ इन्कम. दिस इज फर्स्ट. सेकंड, एन इंडिव्हिज्युअल कॅन अर्न इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. एखाद्या व्यक्तीची हाऊस प्रॉपर्टी असेल, तर हाऊस प्रॉपर्टीमधून सुद्धा हाऊस प्रॉपर्टी रेंटवरती देऊन तो इन्कम मिळवू शकतो. दिस इज सेकंड ऑप्शन. थर्ड ऑप्शन फॉर इंडिव्हिज्युअल इज टू अर्न इन्कम बाय डुईंग एनी बिझनेस ऑर प्रोफेशन. एखादा व्यवसाय करून, एखादं प्रोफेशन चालवून, तो व्यवसाय कोणताही असू, द बिझनेस मे बी सोल प्रोप्रायटर बिझनेस, पार्टनरशिप बिझनेस ऑर एनी अदर टाईप ऑफ बिझनेस. द बिझनेस मे बी स्मॉल साईज बिझनेस, लार्ज साईज बिझनेस ऑर अ बिग साईज बिझनेस. अ पर्सन, अन इंडिव्हिज्युअल कॅन अर्न अन इन्कम बाय रनिंग एनी बिझनेस ऑर अ प्रोफेशन. एखादा प्रोफेशनल असेल, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल मिसेस वर्षा असेल, सपोज शी इज अ डॉक्टर. ओके, एखादा व्यक्ती इंजिनियर असेल, एखादा व्यक्ती ॲडव्होकेट असेल, एखादा व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट असेल, तर हे जे प्रोफेशनल लोकं आहेत, हे स्वतःचं प्रोफेशन चालवून सुद्धा इन्कम मिळवू शकतात. सो अन इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन अर्न अन इन्कम बाय रनिंग एनी बिझनेस ऑर प्रोफेशन. सो दिस इज थर्ड सोर्स फॉर अ पर्सन टू अर्न अन इन्कम. एखाद्या व्यक्तीला जे इन्कम मिळतं, ते मिळवण्यासाठी त्याला वेगवेगळे पर्याय असतात. त्यातला पहिला पर्याय म्हणजे सॅलरीद्वारे इन्कम तो मिळवू शकतो. दुसरा म्हणजे हाऊस प्रॉपर्टीमधून तो इन्कम मिळवू शकतो. तिसरा पर्याय म्हणजे एखादा बिझनेस किंवा प्रोफेशन चालवून तो इन्कम मिळवू शकतो. दिस इज थर्ड. अँड फोर्थ ऑप्शन इज अन इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन अर्न अन इन्कम बाय कॅपिटल गेन.
कैपिटल गेन मीन्स वॉट? कैपिटल गेन मीन्स गेन दैट इज प्रॉफिट अराइजिंग फ्रॉम सेल ऑफ असेट. एखादी असेट विकून जर त्याला फायदा झाला तर त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. एखादा व्यक्ती स्वतःकडचे जी असेट असेल ते विकूनसुद्धा इन्कम त्यातून मिळवू शकतो. दिस इज फोर्थ अँड लास्ट सोर्स ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इतरही काही मार्ग आहेत जसे की इंटरेस्ट असेल, डिविडंड असेल, याद्वारेसुद्धा एखादा व्यक्ती इन्कम मिळवू शकतो. ओके, एक ज्या व्यक्तीला इन्कम मिळतं, ए पर्सन हू अर्न्स अन इन्कम ही हॅज टू पे टॅक्स ऑन हिज ओन इन्कम. इट मीन्स द पर्सन हू हॅज रिसिव्ड द इन्कम ही इज रिस्पॉन्सिबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ज्या व्यक्तीला हे इन्कम मिळालेलं आहे त्या व्यक्तीचीही जबाबदारी असते. कशाची? तर टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न्ड. त्या व्यक्तीनं वर्षभरामध्ये जे काही इन्कम मिळवलेलं आहे त्या इन्कमवरती टॅक्स पेड करणं ही स्वतः त्या व्यक्तीची जबाबदारी असते. त्यामुळे हे जे आपल्याला पहिलं सेंटेन्स सांगितलेलं आहे की अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट अन इंडिव्हिज्युअल इज जनरली टॅक्सड इन रिस्पेक्ट ऑफ हिज ओन इन्कम. नॉर्मली त्याला स्वतःच्या इन्कमवरतीच टॅक्स पेड करावा लागतो. परंतु हवेवर देर आर सर्टन केसेस व्हेअर इंडिव्हिज्युअल हॅज टू पे टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ अदर पर्सन्स अनदर पर्सन. पण काही अशा सिच्युएशन्स आहेत, काही अशा केसेस असतात की ज्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःचं इन्कमचा टॅक्स पेड करावा लागतोच, बट इन ॲडिशन टू दॅट ही हॅज टू पे टॅक्स ऑन द इन्कम अर्न्ड बाय अनदर पर्सन्स. इतर लोकांच्या इन्कमवरती सुद्धा त्या व्यक्तीलाच टॅक्स पेड करावा लागतो. एक सिम्पल एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा मुलगा हा लहान असेल, सपोज 8 वर्षाचा 10 वर्षाचा असेल, आणि त्या लहान मुलाच्या नावाने जर का एखादी प्रॉपर्टी असेल, एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्याच्या पेरेंट्सनी किंवा ग्रँड पेरेंट्सनी. ओके, आता तो जो मुलगा आहे तो लहान आहे, 8-10 वर्षाचा आहे, त्याच्या नावाने इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्या नावाने एखादी प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्या प्रॉपर्टीमधून त्या इन्व्हेस्टमेंटमधून जे काही इन्कम मिळेल. ओके, प्रॉपर्टी किंवा इन्व्हेस्टमेंट त्या लहान मुलाच्या नावाने, तो मुलगा फक्त 8-10 वर्षाचाच आहे. ओके, त्यामुळे जे काही इन्कम मिळेल त्या इन्कमवरती टॅक्स गव्हर्नमेंटला तर पेड करावा लागणार, बरोबर? परंतु तो मुलगा लहान असल्यामुळे, ओके, तो मुलगा फक्त 8-10 वर्षाचा असल्यामुळे त्याला टॅक्स पेड करणं हे जे काही माहितीच असणार नाही आहे, बरोबर? मग टॅक्स पेड करण्याची खरी जबाबदारी लहान मुलाची आहे, बट तो मुलगा लहान असल्यामुळे इन्कम टॅक्स ॲक्ट काय सांगतो? इन ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट द पेरेंट्स आर रिस्पॉन्सिबल टू पे इन्कम टॅक्स ऑन द इन्कम अर्न्ड बाय द मायनर चाइल्ड. इन्कम मिळालं कुणाला? लहान मुलाला. पण टॅक्स कोण पेड करते? तर त्याचे पेरेंट्स. ओके, कित्येक अशा सिच्युएशन्स असतात की ज्या सिच्युएशन्समध्ये द अनदर पर्सन ऑर वी हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑन द इन्कम ऑफ अनदर पर्सन्स. इतर दुसऱ्या लोकांच्या इन्कमवरचा टॅक्ससुद्धा आपल्याला पेड करावा लागतो. ओके, ते कोणकोणते सिच्युएशन्स आहेत? ओके, त्यामध्ये एक आत्ता जे आपण उदाहरण पाहिलं ते आहे मायनर चाइल्डचं. तसंच काही वेळेला आपल्याला एखादा व्यक्ती जर अनसाऊंड असेल, वेडसर असेल, तर त्या व्यक्तीचं सुद्धा, तो व्यक्ती जर आपल्यावरती डिपेंड असेल, अवलंबून असेल, तर ते इन्कम मिळालं आहे त्या व्यक्तीला, परंतु त्याच्या इन्कमवरचा टॅक्स आपल्याला पेड करावा लागतो. सो देर आर व्हेरियस केसेस इन विच वी हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑन द इन्कम ऑफ अदर्स. इन्कम दुसऱ्यांचा आहे परंतु त्या इन्कमवरती आपल्याला टॅक्स पेड करावा लागतो. अँड दीज प्रोव्हिजन्स आर मेन्शन इन सेक्शन 60-65 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. ह्या ज्या सर्व प्रोव्हिजन्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा इन्कमवरचा टॅक्स पेड करावा लागतो, दीज प्रोव्हिजन्स आर गिव्हन इन सेक्शन 60-65 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. आणि ह्या प्रोव्हिजन्स कशासाठी केलेल्या आहेत? दीज प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड टू काउंटर ॲक्ट द टेंडन्सी ऑफ टॅक्स पेयर्स टू डायव्हर्ट देअर इन्कम ऑर प्रॉपर्टी टू रिड्यूस टॅक्स लायबिलिटी. दिस लास्ट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. रीड द सेंटेन्स केअरफुली. दीज प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड. ओके, आपला जो टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे क्लबिंग ऑफ इन्कम. क्लबिंगच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सेक्शन 60-65 आहेत. इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 60-65 आहे यामध्ये या सर्व प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. या प्रोव्हिजन्स कशासाठी केलेल्या आहेत? तर त्याचं रिझन आहे टू काउंटर ॲक्ट द टेंडन्सी ऑफ टॅक्स पेयर्स. काही टॅक्स पेयर्सशी
अशी टेंडन्सी असते. काय टेंडन्सी असते? टू डायव्हर्ट देअर प्रॉपर्टी ऑर टू ट्रान्सफर देअर इन्कम. स्वतःच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे ती तात्पुरती दुसऱ्याच्या नावावर करायची, डायव्हर्ट करायची, किंवा स्वतःला मिळालेलं जे इन्कम आहे ते दुसऱ्याच्या नावानं ट्रान्सफर करायचं. कशासाठी? तर टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. स्वतःची टॅक्स लायबिलिटी कमी करण्यासाठी, म्हणजे स्वतःचा टॅक्स वाचवण्यासाठी काही लोक अशा पद्धती वापरत असतात. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये, इन अवर कंट्री देर इज अ प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्सेशन. वॉट इज प्रोग्रेसिव्ह सिस्टीम? अंडर प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्सेशन, व्हेन इन्कम इन्क्रीजेस ॲटोमॅटिकली द टॅक्स रेट ॲप्लिकेबल अल्सो इन्क्रीजेस. म्हणजे सुरुवातीला टॅक्स रेट हा नील असतो, पुन्हा तो इन्कम वाढला की 5% होतो, पुन्हा 20% होतो, पुन्हा 30% होतो. मीन्स विथ इन्क्रीज इन इन्कम ॲटोमॅटिकली द टॅक्स रेट ॲप्लिकेबल अल्सो इन्क्रीजेस. जसं तुमचं इन्कम वाढेल त्या प्रोपोर्शनेटली तुमचा टॅक्ससुद्धा वाढतो. मग जी लोक हायर इन्कम ग्रुपमधील आहेत, ज्या लोकांचं ॲन्युअल इन्कम हे जास्त आहे, त्या लोकांना ज्यादा रेटनं, मग ते 20% असेल किंवा 30% असेल, एवढ्या रेटनं टॅक्स हा पेड करावा लागतो. मग आता जनरली द पीपल आर नॉट रेडी, आर नॉट विलिंग टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. नॉर्मली लोकांची टेंडन्सी काय असते की आपण इन्कम मिळवलेलं आहे, आपण काम केलेलं आहे, आपण आपल्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला कशासाठी टॅक्स द्यायचा? जनरली इट इज द टेंडन्सी ऑफ मेजॉरिटी ऑफ द पीपल. ओके, सो इन ऑर्डर टू रिड्यूस, इन ऑर्डर टू मिनिमाइज देअर टॅक्स लायबिलिटी, वॉट दे डू, ते काय करतात? दे डायव्हर्ट देअर प्रॉपर्टीज, दे ट्रान्सफर देअर इन्कम्स टू अनदर पर्सन. फॉर एक्झाम्पल, इन द नेम ऑफ देअर स्पाउस, इन द नेम ऑफ देअर चिल्ड्रन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. लोक काय करतात? तर इन्कम त्यांचं जर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं इन्कम वर्षाला 800,000 रुपये असेल, ओके, तर अशा व्यक्तीला नॉर्मली 20-30% टॅक्स पेड करावा लागतो. मग तो व्यक्ती काय करतो? तर स्वतःचे जे इन्कम आहे त्यापैकी काही इन्कम हे स्वतःच्या मुलांच्या नावाने, स्वतःच्या वाईफच्या नावाने, स्वतःच्या पेरेंट्सच्या नावाने, स्वतःच्या ब्रदर सिस्टरच्या नावाने तो ट्रान्सफर करतो. ओके, आणि ॲटोमॅटिकली स्वतःचं इन्कम कमी दाखवतो. त्याचा उद्देश काय असतो? द ऑब्जेक्ट इज टू रिड्यूस, टू मिनिमाइज द टॅक्स लायबिलिटी. ओके, त्याची जी टॅक्स लायबिलिटी आहे, इन्कम जेवढं जास्त दिसेल तेवढा त्याला जास्त टॅक्स पेड करावा लागेल. त्यामुळे टॅक्स कमी पेड करण्यासाठी तो कमी इन्कम दाखवतो. आणि इन्कम कसं कमी दाखवलं जातं? तर ही डायव्हर्ट हिज इन्कम, ही ट्रान्सफर्स हिज इन्कम टू अनदर पर्सन्स. ही डायव्हर्ट हिज प्रॉपर्टी टू अनदर पर्सन. स्वतःची प्रॉपर्टी तो दुसऱ्याच्या नावाने करतो, मग घरामधील एखाद्या व्यक्तीच्या नावाने करतो, मग वाईफ असेल, घरामधील मुलगा असेल, पेरेंट्स असतील, ब्रदर असेल, सिस्टर असेल, यांच्या नावाने प्रॉपर्टी करतो, त्यांच्या नावाने इन्कम ट्रान्सफर करतो, आणि स्वतःची इन्कम कमी दाखवून एक प्रकारे गव्हर्नमेंटला फसवतो. ओके, दिस इज वन ऑफ द वे हाऊ अ पर्सन, हाऊ अन इंडिव्हिज्युअल चीट्स द गव्हर्नमेंट बाय पेईंग लेस अमाऊंट ऑफ टॅक्स. कित्येक लोक या प्रकारे गव्हर्नमेंटला कमी टॅक्स पेड करावा म्हणून स्वतःच्या नावाचं जे इन्कम आहे ते इन्कम दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर करतात. स्वतःच्या नावावरती ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर करून स्वतःचं इन्कम कमी दाखवतात. आणि जेवढं आपलं इन्कम कमी दिसेल ॲटोमॅटिकली आपल्याला तेवढा टॅक्ससुद्धा कमी पेड करावा लागतो. आणि ही जी काही लोकांची टेंडन्सी आहे ती टेंडन्सी काउंटरॅक्ट करण्यासाठी, त्या टेंडन्सीला छेद देण्यासाठी ह्या सर्व प्रोव्हिजन्स ह्या केलेल्या आहेत. बघा काय सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर इंडिव्हिज्युअल्स इन्कम टॅक्स इज लेव्हीड ऑन अ स्लॅब सिस्टीम ऑन द टोटल इन्कम. आपल्या देशामध्ये स्लॅब सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल, 2.5 लाखापर्यंत टॅक्स माफ असतो, बरोबर. 2.5 लाख ते 5 लाख इथपर्यंत आपल्याला 5%, टप्प्याटप्प्याने टॅक्स हा वाढत जातो. दिस इज अ स्लॅब सिस्टीम अँड द टॅक्स सिस्टीम इन इंडिया इज प्रोग्रेसिव्ह. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाची जी काय टॅक्स सिस्टीम आहे ती प्रोग्रेसिव्ह स्वरूपाची आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? दॅट इज द टॅक्स रेट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इन्कम. जेवढं इन्कम आपलं जास्त होईल तेवढा आपला टॅक्स रेटसुद्धा वाढतो. सुरुवातीला टॅक्स रेट नील असतो, 0% असतो, पुन्हा तो 5%, 10%, 20%, 30% ह्या पटीमध्ये टॅक्स हा वाढत वाढत जातो. जेवढं आपलं इन्कम जास्त असेल तेवढा आपल्याला टॅक्ससुद्धा ज्यादा पेड करावा लागतो. मग काही लोक काय करतात? सम टॅक्स पेयर्स इन द हायर इन्कम ग्रुप,
ज्या लोकांचं इन्कम हे जास्त आहे ते काय करतात, दे हॅव अ टेंडन्सी टू डायव्हर्ट देअर सम इन्कम टू देअर स्पाउस मायनर चाइल्ड एक्सेट्रा. ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न हे जास्त आहे ते काय करतात, त्यांच्या इन्कमपैकी काही इन्कम ते घरामधील लोकांच्या नावाने ट्रान्सफर करतात. मग मुलांच्या नावानं असेल, वाईफ असेल, घरामध्ये पेरेंट्स असतील, ह्यांच्या नावाने ते ट्रान्सफर करतात. आणि हे कशासाठी केलं जातं, दिस इज डन टू मिनिमाइज देअर टॅक्स बर्डन. स्वतःच्या नावावरचं इन्कम, स्वतःच्या असेट्स ह्या फॅमिली मेंबर्सच्या नावावर का ट्रान्सफर केल्या जातात, तर ऑब्जेक्ट हाच असतो की स्वतःचं टॅक्स बर्डन, स्वतःची जी टॅक्स लायबिलिटी आहे ती कमी करता यावी म्हणून हे सर्व केलं जातं. आणि ह्या ज्या सर्व प्रॅक्टिसेस होतात, इन ऑर्डर टू प्रिव्हेंट सच प्रॅक्टिसेस, हे जे काही प्रॅक्टिस लोक करतात की स्वतःच्या नावावरचं इन्कम घरातल्यांच्या नावावर ट्रान्सफर करायचं, स्वतःच्या प्रॉपर्टी घरातल्या लोकांच्या नावावर ट्रान्सफर करून गव्हर्नमेंटला कमी टॅक्स पेड करायचा, ही जे काही लोकांची सवय आहे, ही सवय मोडण्यासाठी क्लबिंग प्रोव्हिजन्स हॅव बीन इनकॉर्पोरेटेड इन द ॲक्ट अंडर विच. आणि ह्या प्रोव्हिजन्समुळे काय होतं, तर इन्कम अरायझिंग टू सर्टन पर्सन्स, ओके, ह्या प्रोव्हिजन्स केल्यामुळे काय होतं, तर जे इन्कम स्पाउस किंवा मायनर चाइल्डला मिळेल, इट इज इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ पर्सन हू हॅज डायव्हर्टेड हिज इन्कम. ह्याचा अर्थ काय बघा, एक साधं सोपं उदाहरण घेऊया की सपोज एखादा व्यक्ती आहे मिस्टर अजय नावाचा, त्याचं वय सपोज 35 आहे किंवा 40 वय आहे, आणि तो एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती काम करतो आहे. सपोज हिज ॲन्युअल इन्कम इज ₹10 लाख, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तर 10 लाख रुपये त्याचं इन्कम आहे. आणि त्यानं काय केलं, स्वतःचं इन्कम जास्त आहे, ज्यादा टॅक्स पेड करावा लागेल म्हणून त्यानं त्याचं जे इन्कम आहे त्यापैकी 2 लाखाचं इन्कम, सपोज ते इन्कम हाऊस प्रॉपर्टीचं आहे, घराचं आहे, ओके, त्याची एक हाऊस प्रॉपर्टी रेंटवरती दिलेली होती, ओके, आणि त्या प्रॉपर्टीचं रेंट 2 लाख मिळालेलं आहे, आणि असं एकूण त्याचं इन्कम आहे 10 लाख. त्या 10 लाखापैकी 2 लाख रुपये हाऊस रेंटचं इन्कम आहे. मग अशा वेळेला हा व्यक्ती काय करतो, तर जे रेंटचं इन्कम आहे ते रेंटचं इन्कम हे वाईफच्या नावानं दाखवतो की ते इन्कम वाईफला मिळालेलं आहे. म्हणजे खरं इन्कम ते त्याचंच आहे, परंतु ते वाईफला द्यायला सांगतो. जो कोण टेनंट असेल, भाडेकरू असेल, त्याला सांगतो ते इन्कम वाईफचं आहे, वाईफला द्या. ते इन्कम त्याप्रमाणे दर महिन्याचं रेंट वाईफला दिलं जातं, अजयच्या वाईफला. आणि त्यामुळे अजयनं काय केलं, स्वतःचं जे खरं इन्कम 10 लाख होतं त्यापैकी 2 लाखाचं इन्कम त्याच्या वाईफच्या नावाने ट्रान्सफर केलं आणि स्वतःचं इन्कम फक्त 8 लाखच दाखवलं. परंतु ह्या खरं ते घर जे आहे, हाऊस प्रॉपर्टी जी आहे, ती खरी कुणाच्या मालकीची आहे, तर अजयच्या मालकीची प्रॉपर्टी. अजय हा ओनर आहे, अजय इज अ ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी. सो द रेंट विच इज ॲक्च्युली रिसिव्ड बाय मिसेस, ओके, अजयच्या मिसेसला जे रेंट मिळालं आहे अजयच्या मिसेसला, पण तरीसुद्धा खरं ते रेंट कुणाचा मालकीचं आहे, तर अजयच्याच आहे. त्यामुळे जरी त्या अजयने स्वतःच्या इन्कमपैकी 2 लाखाचं इन्कम वाईफच्या नावानं ट्रान्सफर केलेलं असलं, तरीसुद्धा ॲज पर द क्लबिंग प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, द इन्कम अर्न्ड बाय स्पाउस ऑफ ₹2 लाख विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ मिस्टर अजय. जरी अजयने स्वतःच्या इन्कमपैकी 2 लाख रुपयेचं इन्कम स्वतःच्या वाईफच्या स्पाऊसच्या नावाने केलेलं असलं, तरीसुद्धा ते खरं इन्कम मिस्टर अजयचंच आहे. त्यामुळे क्लबिंग प्रोव्हिजन्सप्रमाणे ते 2 लाखाचं इन्कम जरी मिसेसला मिळालं असलं तरीसुद्धा ते अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. दिस इज क्लबिंग प्रोव्हिजन्स. नाव वी विल सी हाऊ द इन्कम्स आर ट्रान्सफर्ड टू एनी अदर पर्सन. आपण आत्तापर्यंत काय पाहिलं, क्लबिंग ऑफ इन्कम म्हणजे काय हे कन्सेप्ट पाहिलेले, ओके. आता आपण त्यामध्ये एक पहिला पॉईंट पाहिला की एखादा व्यक्ती स्वतःची टॅक्स लायबिलिटी कमी करण्यासाठी एखादी स्वतःची असेट दुसऱ्याच्या नावावर करतो, टेम्पररी असू, तात्पुरत्या स्वरूपाची असू किंवा कायमसाठी असू, ओके, तो स्वतःची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावानं करतो, ओके, आणि स्वतःचं इन्कम हे कमी दाखवतो. कारण त्या प्रॉपर्टीमधून जे मिळणारे इन्कम आहे, ॲटोमॅटिकली आपण प्रॉपर्टी ट्रान्सफर केली की ते व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी करायची, म्हणजे मिळणारे इन्कम त्याच व्यक्तीच्या नावाने मिळेल, ओके, आणि आपलं ॲटोमॅटिकली इन्कम कमी होईल. मग ते ऑप्शन काय काय असतात, त्यातला पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे ट्रान्सफर ऑफ इन्कम, फक्त इन्कम ट्रान्सफर करायचं विदाऊट ट्रान्सफर ऑफ असेट्स.
म्हणजे असेट ट्रान्सफर करायची नाही, असेट आपल्याच नावाने ठेवायची. ओके, फक्त काय ट्रान्सफर करायचं, त्या असेटमधून मिळणारं जे इन्कम आहे ते इन्कम फक्त ट्रान्सफर करायचं. दिस इज वन ऑप्शन. आता याचा अर्थ काय बघा, इफ एनी पर्सन ट्रान्सफर्स द इन्कम फ्रॉम एनी असेट, जर एखाद्या व्यक्तीनं असेटचं इन्कम, असेटमधून मिळणारं इन्कम ट्रान्सफर केलं विदाउट ट्रान्सफर ऑफ असेट, त्यानं असेट स्वतःच्याच नावावरती ठेवलेली, असेट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती केलेली नाही, फक्त काय ट्रान्सफर केलं आहे, तर त्या असेटमधून मिळणारं इन्कम. मगाचं छोटं उदाहरण घ्या की सपोज एखादी हाऊस प्रॉपर्टी आहे आणि ती हाऊस प्रॉपर्टी अजयच्या नावावरती आहे, अजय हा ओनर आहे, त्यानं काय केलं, ती प्रॉपर्टी रेंटवरती दिलेली. महिन्याचं रेंट सपोज 10,000 रुपये असेल, उदाहरणार्थ एका महिन्याचं रेंट किती, 10,000, म्हणजे वर्षाला रेंट किती मिळते, महिन्याचे 10,000 × 12 महिने म्हणजे 1,20,000 रुपये रेंट मिळते, बरोबर. मग हे जे रेंट आहे, सपोज अजयचं घर आहे, अजय ओनर आहे, आणि त्यानं भाडेकरूला सांगितलं की जे रेंट असेल ते मला न देता माझ्या वाईफला पेड करा. जो टेनंट आहे, भाडेकरू आहे, तो त्याप्रमाणे वाईफला दर महिन्याला 10,000 रुपये रेंट पेड करत जाईल. म्हणजे रेंट मिळालं कुणाला, तर वाईफला मिळालं. ओके, म्हणजे अजयनं काय केलं, ते घर स्वतःच्याच नावावरती ठेवलं आहे, फक्त त्यानं त्या घराचं, घर ही आपली असेट आहे, त्या असेटचं इन्कम फक्त दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर केलं, दुसऱ्याच्या म्हणजे कुणाच्या, स्वतःच्या वाईफच्या. ओके, मग अशा प्रकारे त्यानं स्वतःचं जे मिळणारं इन्कम आहे, रेंटचं इन्कम, ते दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर केलं. सच इन्कम इज टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द ट्रान्सफरर. आणि मगाशीच आपण त्याचा नियम पाहिला की जरी महिन्याला 10,000 रुपये रेंट आहे, म्हणजे वर्षाचं रेंट झालं 1,20,000, बरोबर, रेंट मिळालं कुणाला, अजय हा ओनर आहे घराचा, पण त्यानं इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत भाडेकरूला, की महिन्याचं रेंट वाईफला पेड करायचं. त्याप्रमाणे टेनंट जो आहे, भाडेकरू जो आहे, तो दर महिन्याचं रेंट वाईफला पेड करतो आहे, म्हणजे इन्कम कुणाला मिळते, अजयच्या वाईफला मिळते. पण जरी ते इन्कम अजयच्या वाईफला मिळत असलं, खरं ते इन्कम कुणाचं आहे, तर अजयचंच आहे, कारण अजय हा खरा घराचा ओनर आहे, ती प्रॉपर्टी अजयच्याच नावावरती आहे. इट मीन्स अजय इज द रिअल ओनर ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ही हॅज ओनली ट्रान्सफर्ड हिज इन्कम फ्रॉम हाऊस रेंट टू हिज वाईफ. फक्त त्यानं काय केलं आहे, प्रॉपर्टी, ती जी असेट आहे, ती स्वतःच्याच नावावरती ठेवलेली आहे, फक्त त्या असेटचं जे इन्कम आहे ते तेवढं त्यानं वाईफला ट्रान्सफर केलेलं आहे. परंतु क्लबिंग प्रोव्हिजन्स काय सांगतात, ॲज पर द क्लबिंग प्रोव्हिजन्स द इन्कम अर्नड बाय वाईफ, ओके, इट विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ ट्रान्सफरर. इन्कम कुणी ट्रान्सफर केलं आहे, तर अजयनं स्वतःच्या वाईफला ट्रान्सफर केलेलं आहे, त्यामुळे वाईफला जे इन्कम मिळत असेल वर्षाचं 1,20,000, ते इन्कम जरी मिळत असलं वाईफला, तरीसुद्धा ते इन्कम अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. वाक्य काय वाचा, व्हेन एनी पर्सन ट्रान्सफर्स इन्कम फ्रॉम एनी असेट, ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखाद्या असेटचा इन्कम ट्रान्सफर करतो विदाउट ट्रान्सफर ऑफ असेट, असेट ट्रान्सफर केलेली नाही, असेट त्या स्वतः व्यक्तीच्याच नावावरती आहे, फक्त त्या असेटचा इन्कम ट्रान्सफर केलेला आहे, मग अशा वेळेला काय करायचं, जे इन्कम मिळालं आहे त्या व्यक्तीला, सच इन्कम इज टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ ट्रान्सफरर. ट्रान्सफरर म्हणजे कोण, ज्या व्यक्तीने स्वतःचं इन्कम दुसऱ्याच्या नावानं ट्रान्सफर केलेलं आहे. अजयने स्वतःचं इन्कम वाईफच्या नावाने ट्रान्सफर केलं, त्यामुळे वाईफला जरी ते इन्कम मिळालं असलं तरीसुद्धा ते अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं ॲज पर द क्लबिंग प्रोव्हिजन. तेच एक्झाम्पल दिले बघा, फॉर एक्झाम्पल मिस्टर अजय ओन्स अ हाऊस, ही गिव्ज अ राईट, राईट म्हणजे अधिकार, टू हिज वाईफ टू रिसीव द रेंट ऑफ हाऊस. त्यानं स्वतःचं घर आहे, ते घर रेंटवरती दिले आणि त्या घराचं रेंट घेण्याचा अधिकार हा त्यानं त्याच्या वाईफला दिलेला आहे. द हाऊस प्रॉपर्टी इज इन द नेम ऑफ अजय, घर अजयच्याच नावानं आहे, घराचं वरती नाव, घर हे अजयच्याच मालकीचं आहे, त्याच्याच नावावरती घर आहे. त्यानं फक्त ते घराचं जे रेंट असेल ते मिळण्याचा अधिकार बायकोला दिलेला आहे. इन दिस केस द रेंट रिसिव्ड बाय वाईफ, जे काय रेंट मिळेल वाईफला, आपण मागाशी उदाहरण घेतलं महिन्याला 10,000 प्रमाणे वर्षाचं 1,20,000 रेंट मिळेल, द रेंट विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ मिस्टर अजय. जरी ते रेंट वाईफला मिळालं असलं तरीसुद्धा ते रेंट खरं अजयच्याच मालकीचं आहे,
त्यांना फक्त स्वतःचं टॅक्स वाचवण्यासाठी ते इन्कम, महिन्याचं ॲन्युअल रेंटल इन्कम जे आहे ते वाईफला ट्रान्सफर केलं होतं. त्यामुळे जरी ते वाईफला इन्कम मिळालं असलं तरीसुद्धा ते अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. दिस इज फर्स्ट ऑप्शन, दॅट इज ट्रान्सफर ऑफ इन्कम विदाऊट ट्रान्सफर ऑफ असेट. असेट ट्रान्सफर करण्याऐवजी फक्त त्या असेटचं इन्कम ट्रान्सफर करूनसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला बेनिफिट देता येतो, पण क्लबिंग प्रोव्हिजन्सप्रमाणे ते इन्कमसुद्धा ट्रान्सफररच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. दिस इज फर्स्ट. नाव वी विल सी द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू क्लबिंग ऑफ इन्कम अरायझिंग टू स्पाऊस. मगाशीच आपण सांगितलं की स्पाऊस ही जी कन्सेप्ट आहे, ओके, हे कुणासाठी आहे? द कन्सेप्ट ऑफ स्पाऊस इज ॲप्लिकेबल ओनली टू द मॅरिड पीपल्स. जे विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठीच फक्त स्पाऊस ही कन्सेप्ट आहे. मग स्पाऊस म्हणजे कोण? तर जर आपण मगाचं उदाहरण घेतलं, मिस्टर अजय, अजय नावाचा व्यक्ती आहे, तो मॅरिड आहे, अजयसाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते. सिंपल बघा, आपल्याला एक्झाम्पल जर मिस्टर अजयचं दिलं असेल, मिस्टर अजय हा मॅरिड आहे, ओके, अजयसाठी त्याची वाईफ ही त्याची स्पाऊस असते. त्यामुळे एखाद्या मॅरिड जेंट्स व्यक्तीसाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा शेवटचा, एखादी मॅरिड लेडीज असेल, फॉर एक्झाम्पल मिसेस शीतल नावाची व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव काय आहे? मिसेस शीतल. आणि शीतल हे मॅरिड आहे. मिसेस शीतलसाठी तिचे जे कोण हजबंड असतील ते हजबंड हे तिच्यासाठी स्पाऊस आहेत. ओके, पुन्हा एकदा बघा, एखादी मॅरिड लेडीज असेल, उदाहरणार्थ आपण घेतलं मिसेस शीतल नावाची व्यक्ती आहे, ती मॅरिड आहे, ओके, ती विवाहित आहे, तर तिच्यासाठी तिचे हजबंड हे स्पाऊस असतात. ओके, त्यामुळे एखादा मॅरिड स्पाऊस, मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पाऊस ही कन्सेप्ट फक्त मॅरिड लोकांसाठीच आहे. एखाद्या मॅरिड जेंट्ससाठी, ओके, मॅरिड जेंट्ससाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते. आणि त्याचबरोबर एखाद्या मॅरिड लेडीजसाठी त्याची मॅरिड लेडीजसाठी तिचा जो कोण हजबंड असेल तो हजबंड हा स्पाऊस असतो. त्यामुळे स्पाऊस म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी त्याची वाईफ ही स्पाऊस आणि एखाद्या लेडीजसाठी तिचे हजबंड हे स्पाऊस असतात. आत्ता आपण हे जे हेडिंग दिलेलं आहे, हेडिंग काय वाचा? हेडिंग आहे क्लबिंग ऑफ इन्कम, क्लबिंग ऑफ इन्कम अरायझिंग टू स्पाऊस. ओके, स्पाऊसला जर काही इन्कम मिळत असेल तर ते इन्कम कशा पद्धतीनं क्लब केलं जातं? दुसऱ्या स्पाऊसच्यामध्ये, म्हणजे वाईफचं इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये क्लब करायचं, किंवा हजबंडचं इन्कम वाईफच्या इन्कममध्ये क्लब केलं जातं. क्लब करणे म्हणजे एकत्र करणे, बरोबर? क्लब करणे म्हणजे इन्क्लूड करणे, एकत्र करणे. आणि स्पाऊसला मिळणारे इन्कम कशा पद्धतीनं ते क्लब केलं जातं ह्याच्या प्रोव्हिजन्स ह्या सेक्शन 64 दिलेल्या आहेत. मग आपण ते प्रोव्हिजन्स आता पाहणार आहोत. ओके, फर्स्ट पॉईंट बघा, त्यामध्ये काय? इन्कम बाय वे ऑफ रेम्युनरेशन. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळालं कशामधून? रेम्युनरेशन, मानधन मिळालं. फ्रॉम अ कन्सर्न, इथं कन्सर्न हा शब्द महत्त्वाचा आहे. कन्सर्न मीन्स बिझनेस, बिझनेस इन विच द इंडिव्हिज्युअल हॅज सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. त्या व्यक्तीचा त्या बिझनेसमध्ये जर सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असेल, आता सबस्टॅन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय ते आपण पुढे या लेक्चरमध्येच पाहणार आहोत. ओके, आता याचा अर्थ बघा काय होतो, की सपोज एखादा व्यक्ती आहे, मगाचंच उदाहरण घ्या, सपोज मिस्टर अजय नावाचा व्यक्ती आहे, आणि तो एखाद्या कंपनीमध्ये, सपोज एखादी प्रायव्हेट कंपनी, आणि तो त्या कंपनीवरमध्ये मोठ्या पदावरती जॉबला असेल, ओके, मोठ्या पदावरती काम जॉबला असेल, तर काही वेळा तो स्वतःच्या पोस्टचा गैरवापर करतो आणि स्वतःच्या फॅमिलीमधील काही लोकांना कंपनीमध्ये अपॉइंट करतो आणि त्यांचं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स नसताना देखील त्यांना चांगल्या पगारावरती किंवा चांगल्या पोस्टवरती त्यांची अपॉइंटमेंट करतो. ओके, ह्याचा अर्थ काय होतो? तर त्या व्यक्तीने, अजय नावाचा जो व्यक्ती आहे, त्यानं त्याची जी काय पोस्ट आहे, त्या बिझनेसमधील जी काय पोस्ट आहे, पद आहे, त्या पदाचा गैरवापर करून त्यानं घरामधील काही लोकांना, स्वतःच्या ओळखीच्या लोकांना त्यानं कंपनीमध्ये अपॉइंट केलं. अपॉइंट करताना मोठ्या पदावरती, चांगल्या पदावरती अपॉइंट केलं, चांगला पगार दिला, जरी त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन तसं नसलं तरी. क्वालिफिकेशन कमी असताना त्यानं कंपनीमध्ये त्या लोकांना अपॉइंटमेंट दिली, प्लस चांगला पगार देखील दिलेला असतो. असे कित्येक ठिकाणी असं सिच्युएशन्स होतात. मग जर समजा
आपलं हेच एक्झाम्पल घ्या आत्ताचं. मिस्टर अजय नावाचाच व्यक्ती आहे, तो प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे. ओके, तो क्वालिफाईड आहे, तो अनुभवी आहे, तो कंपनीमध्ये मोठ्या पदावरती जॉबला आहे. त्याची वाईफ, ओके, त्याची पत्नी, ती जर सपोज तिचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, परंतु त्यानं त्या वाईफला, स्वतःच्या वाईफला कंपनीमध्ये जॉब दिला, ओके, आणि अशा पदावरती तिला नोकरी अपॉइंट केलं की ज्या पदासाठी तिचं शिक्षण तेवढं कमी, शिक्षण पूर्ण नाही आहे. ओके, मोठ्या पदावरती शिक्षण नसताना देखील, शिक्षण कमी असताना सुद्धा तिला मोठ्या पदावरती जॉबला दिलं, जॉब दिला किंवा जास्त सॅलरी पेड केली. सपोज त्या व्यक्तीला क्वालिफिकेशन नसताना, पात्रता नसताना देखील महिन्याला 40,000 पगारावरती तिला अपॉइंटमेंट दिली असेल, तर त्या व्यक्तीला जो काय पगार मिळतो आहे, सपोज किती पगार मिळतो आहे, 40,000 महिना. ओके, महिन्याला 40,000 म्हणजे वर्षाचे किती झाले सांगा, 40,000 पर मंथ गुणिले 12 महिने, 12 × 48 म्हणजे 480,000, हे झालं वर्षाचं इन्कम. हे कुणाला मिळते? तर ते त्याच्या वाईफला मिळते. ॲक्च्युली ती वाईफ त्या पदासाठी, नोकरी ती ज्या पदावरती करते त्यासाठी पात्र नाही, इलिजिबल नाही, पण तरीसुद्धा तिला अपॉइंटमेंट कशी मिळाली, कारण की तिचे जे हजबंड आहेत मिस्टर अजय, ते त्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती कामाला आहेत, आणि त्या पदाचा वापर करून त्यांनी स्वतःच्या वाईफला नोकरी दिलेली आहे, मोठ्या पदाची नोकरी दिली आणि मोठ्या पगारावरती मोठी सॅलरीसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे दर महिन्याला 40,000 वर्षभराचं इन्कम किती मिळते वाईफला, 40,000 × 12 म्हणजे 480,000. आता हे जे इन्कम वाईफला मिळत आहे ते काय मिळतं आहे का, तर हजबंड हा त्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती आहे, म्हणजे त्या हजबंडचा, मिस्टर अजयचा, त्या बिझनेसमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे. सबस्टॅन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय ते आपण पुढे या लेक्चरमध्येच पाहणार आहोत. आता हेच उदाहरण जे पाहिलं, वाईफला जरी महिन्याला 40,000 वर्षाचं 480,000 इन्कम मिळत असलं, तरीसुद्धा ते जे इन्कम आहे ते जरी मिळत त्या व्यक्तीला असलं, तरीसुद्धा ते इन्कम हे तिचं नाही आहे, तिला ते इन्कम तिच्या हजबंडमुळे मिळालेलं आहे. हजबंडने पदाचा गैरवापर करून ते इन्कम तिला मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे ते इन्कम मिळताना जरी वाईफला मिळालं, तरीसुद्धा ते इन्कम हजबंडच्या, म्हणजेच मिस्टर अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं, कारण की त्या वाईफची त्या पदाचं क्वालिफिकेशन नाही, शैक्षणिक पात्रता नाही, अनुभव नाही, तरीसुद्धा तिला अपॉइंट केले मिस्टर अजयमुळे. त्यामुळे वाईफला मिळणारं जे इन्कम आहे तेसुद्धा हे अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जाणार, क्लब केलं जाणार. बा काय सांगितलेलं आहे, इन कॉम्प्युटिंग द टोटल इन्कम ऑफ एनी इंडिव्हिज्युअल, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो, जसं की आत्ताच उदाहरण पाहिलं, मिस्टर अजय, अजयचं इन्कम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर ऑल सच इन्कम अरायझिंग टू द स्पाउस, ओके, आपल्याला अजयचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असेल अजयचं, तर ऑल सच इन्कम्स अरायझिंग टू स्पाउस, स्पाउस म्हणजे अजयची वाईफ, वाईफला जे मिळणारं इन्कम आहे, बाय वे ऑफ सॅलरी, कमिशन, फी, एक्सेट्रा, फ्रॉम अ कन्सर्न, फ्रॉम अ बिझनेस इन विच सच इंडिव्हिज्युअल हॅज सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. या व्यक्तीचा, अजयचा, ज्या कंपनीमध्ये, ज्या बिझनेसमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, त्या कंपनीमधून त्याच्या स्पाऊसला, त्याच्या वाईफला मिळणारं जे इन्कम आहे ते इन्कमसुद्धा त्या अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, शाल बी इन्क्लुडेड. त्यांनी काय सांगितलं नीट बघा, की व्हाईल कॉम्प्युटिंग द इन्कम ऑफ एनी इंडिव्हिज्युअल, आपण ज्या वेळेला एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, म्हणजेच उदाहरण आपण घेतलं अजयचं इन्कम कॅल्क्युलेट करत असू, तर इन्कम अरायझिंग टू हिज स्पाऊस, अजयच्या स्पाऊसला, अजयसाठी त्याची बायको, वाईफ ही स्पाऊस असते, बरोबर, त्यामुळे स्पाऊसला मिळणारं जे इन्कम आहे कोणत्याही मार्गाने, सॅलरी, कमिशन, फी मार्गाने, त्याच बिझनेसमधून, ज्या बिझनेसमध्ये अजयचा सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, ते इन्कम, स्पाऊसला मिळणारे इन्कम हे अजयच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, जे आपण मागाशी उदाहरण पाहिलेलं आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे, दीज प्रोव्हिजन्स डज नॉट अप्लाय. आता आपण काय केलं, वाईफला महिन्याला 40,000 मिळत होते, गुणिले 12 महिने म्हणजे 480,000 हे वर्षाचं इन्कम आहे. आपण काय विचार केलेला, की वाईफला मिळणारं इन्कम हे अजयमुळेच आहे, कारण वाईफचं तेवढं शैक्षणिक पात्रता नाही, अनुभव नाही, अजयने पदाचा गैरवापर करून त्या व्यक्तीला अपॉइंटमेंट केलेली आहे, वाईफला अपॉइंट केलेलं आहे, चांगल्या पदावर, चांगल्या पगारावर नोकरी दिलेली आहे.
अशामुळे वाईफला मिळणारा इन्कम आपण हजबंडच्या आजेच्या इन्कममध्ये क्लब करतो, एकत्र करतो. परंतु ह्या ज्या काही क्लबिंगच्या प्रोव्हिजन्स आहेत, एकत्र इन्कम करण्याच्या प्रोव्हिजन्स आहेत, दीज प्रोव्हिजन्स डज नॉट ॲप्लाय व्हेअर द स्पाऊस ऑफ इंडिव्हिज्युअल हॅज टेक्निकल ऑर प्रोफेशनल क्वालिफिकेशन फॉर दॅट पर्टिक्युलर जॉब. जर त्या वाईफचं ज्या पदावरती वाईफला अपॉइंट केलेलं आहे त्या पदासाठी लागणारं शैक्षणिक पात्रता, टेक्निकल नॉलेज, एक्सपिरियन्स जर वाईफला असेल, म्हणजे असेल, तर वाईफला मिळणारं इन्कम हे स्वतः त्या वाईफचंच इन्कम राहतं. ते इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये ॲड केलं जात नाही, इन्क्लूड केलं जात नाही. पण कधी, जर ते मिळणारं जे इन्कम आहे ते जर स्वतः तिच्या टेक्निकल आणि प्रोफेशनल नॉलेजवरून, एक्सपिरियन्सवरून जर तिला मिळत असेल, ओके, एक्सपिरियन्सनुसार मिळत असेल, तिचं शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल, स्किल असेल, याद्वारे जर वाईफला इन्कम मिळत असेल, ओके, त्या बिझनेसमधून, तर मात्र ते तिचं स्वतःचंच इन्कम राहतं, ते हजबंडच्या किंवा स्पाऊसच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जात नाही. हे सेकंड महत्त्वाचे प्रोव्हिजन आहे. आता तिसरी प्रोव्हिजन बघा, व्हेअर बोथ हजबंड अँड वाईफ हॅव सबस्टॅन्शियल इंटरेस्ट इन द बिझनेस. जर नवरा आणि बायको दोघांचाही एखाद्या बिझनेसमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असेल, ओके, सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असेल, मोठ्या पदावरती दोघंही कामाला असतील आणि त्या दोघांनाही बोथ आर इन रिसीट ऑफ इन्कम बाय वे ऑफ सॅलरी फ्रॉम द कन्सर्न, दोघांनाही त्या बिझनेसमधून इन्कम मिळत असेल, दोघंही कंपनीत जॉबला आहेत एकाच कंपनीमध्ये, दोघांचाही कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, म्हणजे थोडक्यामध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट पुढं पार्ट आपल्या येणारच आहे, अशा वेळेला जर दोघांनाही त्या कंपनीतून, त्या बिझनेसमधून इन्कम मिळत असेल, तर ते इन्कम दोघांनाही मिळते, परंतु त्या इन्कमचं क्लबिंग कसं केलं जातं, सच इन्कम विल बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ दॅट स्पाऊस हूज टोटल इन्कम इज हायर. म्हणजेच काय, सपोज हजबंडचं इन्कम त्या बिझनेसमधून 10 लाख असेल आणि वाईफचं इन्कम त्याच बिझनेसमधनं 8 लाख असेल, तर दोघांपैकी कुणाचं इन्कम जास्त आहे, हजबंडचं इन्कम जास्त आहे. मग अशा वेळेला वाईफचं जे इन्कम आहे ते त्यामध्ये ॲड करा आणि टोटल इन्कम घ्या, दोघांचं मिळून किती, 18 लाख रुपये. किंवा दुसरी सिच्युएशन बघा, सपोज हजबंडचं इन्कम आहे 8 लाख रुपये आणि वाईफचं इन्कम आहे 9 लाख रुपये, ओके, वाईफचं इन्कम किती आहे, 9 लाख रुपये, दोघांपैकी इन्कम कोणाचं जास्त आहे, 9 लाख, मग वाईफच्या इन्कममध्येच 9 लाखामध्येच ते 8 लाख ॲड करा आणि एकूण दोघांचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळे साधा सोपा नियम काय, ज्यावेळी दोघांचाही कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असतो आणि दोघांनाही कंपनीमधून इन्कम मिळतं, त्यावेळेला ज्या हजबंड आणि वाईफपैकी ज्यांचं इन्कम जास्त आहे त्या इन्कममध्ये दुसऱ्याचं इन्कम हे ॲड केलं जातं. हा पुढचा नियम आहे. त्यानंतर बघा, व्हेअर एनी सच इन्कम इज वन्स इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ आयदर स्पाऊस इट इज कंटिन्यूड इन द अपकमिंग इयर्स. एकदा का हजबंडचं इन्कम वाईफमध्ये इन्क्लूड केलं किंवा वाईफचं इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं की त्याचप्रमाणे पुढच्या काही वर्षांमध्ये ते त्याप्रमाणेच क्लबिंग केलं जातं. ही पुढची प्रोव्हिजन आहे. आता आपण बघूया मगाशी जे आपण पाहिलं की सबस्टॅन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय. मगाशी 2-3 वेळा शब्दाला सबस्टॅन्शियल इंटरेस्ट, एखाद्या व्यक्तीचा, अन इंडिव्हिज्युअल इज सेड टू हॅव सबस्टॅन्शियल इंटरेस्ट इन द पर्सन इन द कन्सर्न अंडर फॉलोइंग सिच्युएशन. ओके, एखादी जर कंपनी असेल, कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीचा बिझनेस असेल, तर एखाद्या इंडिव्हिज्युअलकडे, अन इंडिव्हिज्युअल अँड हिज रिलेटिव्ज होल्डिंग इक्विटी शेअर्स कॅरिंग मोअर दॅन 20% ऑफ वोटिंग पॉवर्स. जर एखाद्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्याकडे, स्वतःकडे आणि त्याच्या रिलेटिवकडे मिळून जर इक्विटी शेअर्स असतील आणि त्या इक्विटी शेअर्सवरती सपोज 20%पेक्षा ज्यादा वोटिंग राईट्स असतील, ओके, इफ द इंडिव्हिज्युअल पर्सन अँड हिज रिलेटिव्ज होल्ड्स इक्विटी शेअर्स हॅविंग मोअर दॅन 20% वोटिंग राईट्स, देन दॅट पर्सन इज सेड टू हॅव सबस्टॅन्शियल इंटरेस्ट इन द कंपनी. एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे मिळून कंपनीचे शेअर्स आहेत आणि त्या शेअर्सवरती जो वोटिंग राईट्स आहेत, मतदानाचा अधिकार आहे, तो जर 20%पेक्षा ज्यादा असेल तर आपण म्हणू शकतो की एकाच व्यक्तीकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे 20%पेक्षा ज्यादा मतदानाचा अधिकार आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये कोणताही निर्णय ज्यावेळेला घ्यायचा असेल, ज्यावेळेला मतदान घ्यायचं असेल, त्यावेळेला या एकाच व्यक्तीकडे 20%पेक्षा ज्यादा मतदानाचा अधिकार आहे,
बरोबर, त्यामुळे त्या व्यक्तीला सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. हा नियम आहे कंपनीच्या बाबतीमध्ये. आणि कंपनी सोडून इतर कोणताही बिझनेस असेल, ओके, इतर कोणताही बिझनेस असेल, मग तो सोल प्रोपरेटर असो, पार्टनरशिप असू नये, तर जॉईंट इन द फॅमिली, तर अॅन इंडिव्हिज्युअल अँड हिज रिलेटिव्ज आर एन्टायटल टू मोर दॅन 20% प्रॉफिट ऑफ द कन्सर्न. जर एखाद्या व्यक्ती किंवा त्याच्या नातेवाईकांना त्या बिझनेसमधील 20%पेक्षा जादा प्रॉफिट मिळवण्याचा अधिकार असेल, त्यांचा जो हिस्सा आहे प्रॉफिट शेअरिंगचा, त्या व्यक्तीचा आणि नातेवाईकांचा मिळून 20%पेक्षा जादा हिस्सा असेल, तर त्या व्यक्तीचा त्या बिझनेसमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यामुळे सबस्टॅन्शियल इंटरेस्ट हा इक्विटी शेअर्सचे व्होटिंग राईट्स किंवा प्रॉफिट रेशो ह्याच्यावरून त्या व्यक्तीचा सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे की नाही हे आपल्याला कळू शकतं. ओके, त्यानंतर आता आपल्याला हे दोन एक्झाम्पल बघायचे आहेत. आत्ताचंच एक्झाम्पल आहे बघा, मिस्टर अमर इज एम्प्लॉई ऑफ एक्स लिमिटेड हॅविंग 25% शेअर्स ऑफ कंपनी. त्या कंपनीमध्ये त्याच्याकडे 25% शेअर्स आहेत, म्हणजे सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे. त्याच्या महिन्याचा पगार 50,000 आहे स्वतःचा. हिज वाईफ मिस्टर शीतल वर्किंग ॲज अ कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर इन द कंपनी ॲट अ सॅलरी ऑफ 30,000. वाईफचा पगार आहे 30,000 महिन्याला. शी इज नॉट क्वालिफाईड फॉर द जॉब. त्या वाईफचं क्वालिफिकेशन नाही त्या पदासाठी, प्रोग्रॅमरसाठी, तरी तिला 30,000 पगार मिळतो आहे. कॉम्प्युट द इन्कम ऑफ मिस्टर अमर अँड वाईफ. आता या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, मिस्टर अमर इज एन एम्प्लॉई ऑफ एक्स लिमिटेड, बरोबर, अँड हॅज 25% शेअर्स ऑफ एक्स लिमिटेड. 20%पेक्षा ज्यादा शेअर्स असतील तर आपण त्याला सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं आपण म्हणतो, बरोबर. अँड हिज वाईफ इज वर्किंग इन द सेम कंपनी विदाऊट प्रोफेशनल क्वालिफिकेशन फॉर द सेम. त्याची वाईफला त्या कंपनीमध्ये जी जॉब दिलेला आहे महिन्याला 30,000 पगारावरती, त्या पदासाठी तिचं क्वालिफिकेशन पुरेसं नाही, तरीसुद्धा जॉब दिलेला आहे. दस बाय व्हर्च्यू ऑफ क्लबिंग प्रोव्हिजन, त्यामुळे क्लबिंग प्रोव्हिजनच्या नियमाप्रमाणे सॅलरी रिसिव्ड बाय मिसेस शीतल विल बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ हमर. तिला तिचं क्वालिफिकेशन नाही आहे, त्यामुळे वाईफला मिळणारं इन्कम हे हजबंडच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यामुळे हजबंडचं इन्कम किती आहे, अमरचं इन्कम महिन्याला 50,000 प्रमाणे 12 महिन्याचं 6 लाख, आणि वाईफचं इन्कम किती आहे, महिन्यात 30,000 प्रमाणे 12 महिन्याचं 3,60,000. असं एकूण इन्कम किती झालं, 9,60,000. हे झालं मिस्टर अमरचं ग्रॉस टोटल इन्कम. ओके, त्याचं इन्कममध्ये वाईफचं इन्कम इन्क्लूड केलं, कारण वाईफला जी इन्कम मिळत आहे त्यासाठी तिचं क्वालिफिकेशन नाही, आणि तिला अपॉइंटमेंट जी मिळालेली आहे ती हजबंडमुळे मिळाली, कारण हजबंडचा त्या कंपनीमध्ये 25% शेअर्स आहेत. ओके, सो दिस इज फर्स्ट. आणि पुढे एक सिम्पल विचारलं आहे, विल युअर आन्सर बी डिफरंट इफ मिसेस शीतल वॉज क्वालिफाईड फॉर द जॉब. ती जी वाईफ आहे जी कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून जॉबला आहे, तिला महिन्याला 30,000 पगार आहे, ती जर त्या पदासाठी क्वालिफाईड असेल, पात्र असेल, शैक्षणिक पात्रता असेल, एक्सपिरियन्स असेल, तर तुमचं उत्तर बदलू शकतं का. बघा, इफ मिसेस शीतल पजेसेस प्रोफेशनल क्वालिफिकेशन फॉर द जॉब, त्या पदासाठी त्या व्यक्तीकडे तेवढं क्वालिफिकेशन जर असेल, देन क्लबिंग प्रोव्हिजन शॅल नॉट बी ॲप्लिकेबल. मग क्लबिंगचे प्रोव्हिजन्स लागू होत नाहीत. प्रत्येकाचं इन्कम हे सेपरेट मानलं जातं. अमरचं इन्कम किती, ग्रॉस टोटल इन्कम, त्याचा महिन्याचा पगार 50,000 आहे, म्हणजे वर्षाचा पगार झाला 6 लाख. हे झालं अजय अमरचं इन्कम. आता वाईफचं इन्कम कॅल्क्युलेट करताना तिचा पगार महिन्यात 30,000 आहे, म्हणजे 12 महिन्याचं इन्कम किती झालं, 3,60,000. दोघांचंही इन्कम हे सेपरेट ट्रीट केलं जातं, सेपरेट कॅल्क्युलेट केलं जातं. ते का केलं, कारण की मिसेस शीतल जी आहे ती त्या पदासाठी क्वालिफाईड आहे, पात्र आहे, शैक्षणिक पात्रता आहे, अनुभव आहे, त्यामुळे ते तिचं स्वतःचंच इन्कम मानलं जातं. जर त्या पदासाठी ती पात्र नसती आणि तरीसुद्धा तिला नोकरी दिली असती तर ते इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. अदरवाईज जर ते इन्कम तिच्यासाठी ती जर पात्र असेल, क्वालिफाईड असेल, तर मात्र ते तिचं इन्कम मानलं जातं. ओके, दीज आर द टू एक्झाम्पल्स. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू दिस लेक्चर. ओके, थँक्यू व्हेरी मच.